Good morning, students. Welcome to our Nagesh Karasgi Orchid School educational channel. तर students, आपण मागच्या अनेक एपिसोडपासून पाहत आहोत की वेगवेगळ्या माध्यमातून आपण पेंटिंग, ड्रॉइंग, स्केचिंग, वॉरली पेंटिंग्स वेगवेगळ्या प्रकारचे आपण ड्रॉइंग शिकलेलो आहोत. डिझाईन असू दे, मेमरी ड्रॉइंग असू दे. तर आज आपण प्रत्येक एपिसोडला वेगवेगळं तुम्हाला तुमच्यापर्यंत कसं येणार नॉलेज हेच पाहिलं गेलेलं आहे. तर आज पण मी एक वेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत आहे. तर आज मी तुम्हाला 3D पेंटिंग कसं करायचं, म्हणजे तुम्ही काही ठिकाणी गेल्यानंतर थोड्या दिवसापूर्वी इथं सोलापुरातसुद्धा रोबोटिक ॲनिमल आलं होतं, तिथं काही वॉलला 3D पेंटिंग लावलेली होती. तुम्ही उत्साहाने तिथं छानपैकी सेल्फी पॉईंट करून ते मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न पण केलेला होता आणि अनेक ठिकाणी तुम्हाला 3D पेंटिंग पाहायला पण मिळतं, तुम्हाला ते आवडतं. तर आज आपण 3D पेंटिंग हे अगदी छोट्या स्वरूपात, म्हणजे सुरुवातीला कुठलंही जे आर्ट आहे, कला आहे किंवा कुठलीही गोष्ट असू दे, ते अगदी सोप्या पद्धतीने आपण बेसिकपासून शिकायला सुरू केलं तर ते आपल्याला सोपं जातं, कळायला सोपं जातं आणि नंतर नंतर त्याच्यात थोडंसं डेव्हलपमेंट करता येतं. तर आजसुद्धा मी तुम्हाला एक छोटंसं एक ट्रिक शिकवणार आहे 3D पेंटिंगचं. आज तुम्ही तुमच्यासमोर एक मी पेपर इथं धरलेला आहे, या पद्धतीचं फ्लॅट. जर हा पेपर जर तुम्ही पाहिला तर फ्लॅट आहे अगदी. तर तुम्हाला मी या पद्धतीचं एक 3D पेंटिंग इथं मी पेपरचं विशिष्ट अँगलमधून कटिंग केल्यानंतर, विशिष्ट पद्धतीने रंग लेपन दिल्यानंतर आणि कटिंग केल्यानंतर हा जो पर्स्पेक्टिव आभास निर्माण होतो 3Dचा, तो आपल्याला साध्य करायचा आहे. कलरिंगमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, त्याला शेडिंग केलेलं आहे, त्यामुळं तो 3D वाटतो. आणि बरोबर हा पेपरचा कटिंगसुद्धा एक खास अँगलमधून केलेला आहे आणि फुलपाखरूच्या मागच्या बाजूनेसुद्धा आपण हे कटिंग केलेलं आहे. हे तिन्ही जे आपण केलेलं आहे ते 3Dचा आभास निर्माण करण्यासाठी. तर या पद्धतीचं 3D पेंटिंग आज आपण या एपिसोडमध्ये शिकणार आहोत. तर पाहूया कसं बनवायचं 3D पेंटिंग. तर आज एक वेगळ्या पद्धतीचं 3D वर्क, म्हणजे 2D आणि 3D दोन प्रकार आहेत चित्रामध्ये. किंवा तुम्ही जर कार्टून एपिसोड पाहत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत 2D ॲनिमेशन आणि 3D ॲनिमेशन. तर 3D म्हटल्यानंतर शिल्प, म्हणजे त्याला 3D असेल अशी वस्तू. तर आपण इथं या पेपरवर आज वर्क करणार आहोत, पण त्याचा आभास मात्र तुम्हाला 3D असल्यासारखं वाटेल. या पद्धतीचा एक आभास आपल्याला या पेपरवर कागदावर निर्माण करायचं आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी सुरुवातीला मी अगदी एक सोपं चित्र घेतलेलं, बटरफ्लाय, म्हणजे एक फुलपाखरूचं चित्र घेतलेलं आहे. आणि ते फुलपाखरूला आपण 3D पद्धतीने कलर करणार आहोत, म्हणजे फुलपाखरू जो आहे तो म्हणजे खरोखर असं उडत आहे की काय असं या पद्धतीने वाटण्यासारखं आपण त्याला रंगकाम करणार आहोत आणि त्या पद्धतीचं त्याला प्रेझेंटेशन देणार आहोत. तर हे एक वेगळं विषय आज इथं आपण घेणार आहोत. तर त्या पद्धतीचं काम, वेगळेपणाचं एक काम तुम्ही करून पाहायला काय हरकत नाही. आणि सुरुवातीला पेन्सिलचं ड्रॉइंग इथं केलेलं आहे, त्याच्यानंतर हलक्या हाताने छानपैकी ब्लॅक स्केच पेनने थोडंसं त्याला आउटलाईन करून घेऊयात आपण सुरुवातीलाच. आउटलाईन घेतल्यानंतर स्टेप बाय स्टेप रंगकाम कसं करायचं हे आपण इथं पाहणार आहोतच.
तरी या पद्धतीने एक 3D ड्रॉइंग म्हणजे वेगळ्या पद्धतीचं ड्रॉइंग आपण 3D कसं करायचं हे इथं दाखवलेलं आहे. आता ह्याला आपण एक कॅमेऱ्याच्या विशिष्ट अँगलमधून जर पाहिल्यास हे जवळपास खरोखरच एक 3 डायमेन्शन व्ह्यू आपल्याला मिळेल, तो आपण पाहूया इथं.